बसस्थानक परिसरातील प्रवाशांचं पाकिट चोरणाऱ्या महिलेला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अहमदनगरमधील बोलेगाव गांधीनगर दत्त मंदिर जवळील रहिवासी शहाजा समीर सय्यद यांनी 28 मे 2024 रोजी फिर्याद दिली की त्या आणि त्यांचा मुलगा एसटी बसने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे जाण्यासाठी माईवाडा बस येथून बसमध्ये चढत असताना त्यांच्या मुलाच्या खिशात ठेवलेले मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेलं. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला 28 मे 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे गुन्ह्यातील आरोपींचा तपास करत असताना कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शहरातील माईवाडा बस स्थानक येथे एक महिला संशयितरित्या फिरत आहे. ही माहिती त्यांनी पोलीस पथकास देत महिलेबाबत खात्री करण्यासाठी माईवाडा बस स्थानक येथे जाण्याबाबत आदेश दिल्याने पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तिथे एक महिला संशयितरित्या फिरताना दिसली. या महिलेला तिचं नावगाव विचारलं असता तिने तिचं नाव रंजना चव्हाण असं सांगितल्याने तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. दरम्यान तिची महिला पंच आणि महिला पोलीस अंमलदार यांनी अंगझडती घेतली असता तिच्या जवळ पर्समध्ये एक अंदाजे 6 ते 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मण्यास गाठलेले मंगळसूत्र आढळून आले. त्याबाबत तिला विचारणा केली असता तिने माईवाडा बस स्थानक येथे नगर पाथर्डीत जाणाऱ्या एसटी बसला लागलेल्या गर्दीमध्ये बसमध्ये चढताना एका मुलाच्या खिशातील पाकिट चोरी केले, त्यात हे मंगळसूत्र आढळले अशी कबुली दिल्यानं या महिलेला ताब्यात घेण्यात आलं असून तिच्याकडून गुन्ह्यातील 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.